बजाज नगरातील हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालयात महिला दिनानिमित्त ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. पाटलेली पुन्हा पुन्हा शिवतो, लेकराला परिपूर्ण करतो बेटा, माझं लेकरं शिकावं मोठं व्हावं, तुम्ही तुमची जागा सोडून चालणार नाही माझ्या बाळ, तुम्ही यातूनच झाडा घ्यायचंय. बाप जगत जगत आला, खास खळगे अडी अडचणी धोक्यांची स्थळ पाय घसरण्याच्या जागा काटेकुटे त्यांनी ओरांडले, म्हणून तुमच्या आयुष्यात थोडेसे फुलं आलेत रे. म्हणून तुमच्याकडे बघताना समोरच्याला मादी वाटायला नको, माय आठवायला पाहिजे, तर तुम्ही जगला, हा माझा वाद आहे. बजाज नगरातील हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त बुधवारी ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या व्याख्यान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी व्याख्यानातून उपस्थितांना समाज प्रबोधन केलं. सध्याच्या घडीला मुलींच्या राहणीमानात मोठा बदल होत चालला असून मुलींनी आपल्या वेशभूषेचा विचार करण्याची गरज आहे. जगण्यासाठी मुलींचा जन्म असून देशाची वेदना जागण्यासाठी महिलेचा जन्म असल्याचं त्या म्हणाल्या. सन्मान मिळेल असं वागा, शिकून कळून एकमेकांची काळजी आणि मरणाऱ्यांसाठी जगणे शिका. उपकार करा, मात्र त्या उपकाराच्या परतफेडीचा विचार मनात ठेवू नका, असं आवाहनही सिंधुताई सपकाळ यांनी केलं. जगण्यासाठी मुलीचा जन्म आहे, देशाची वेदना जागण्यासाठी महिलेचा जन्म आहे बाळा. म्हणून पाय रुणवरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका, कारण काट्यांना फक्त बोचणं माहिती असते, वेदना कळत नसतात. तुम्ही तुमचे पाय एवढे घट्ट करा, एक दिवस काटे तुम्हाला सांगतील, आई ये वेलकम सुस्वागतम, हम झुकता है तुम चलना सीखो. हम झुकून चालताना, फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका, पोरं नवग करा रे पलीकडले का, तुम्हाला सन्मान मिळेल असं वागा. टाळी दोन हाताने वाजते, एक हाताने नाही. एक लक्षात घ्या बेटा, शिकणं तुम्हाला कळलं पाहिजे. अरे आणि दुसरं म्हणजे एकमेकांची काळजी घेतली पाहिजे रे, काळजी घेतली पाहिजे. तसंच यावेळी त्यांनी आपल्या जीवन कार्याविषयी उदाहरण देत विद्यार्थ्यांनी आई वडिलांची सेवा करण्याचं आवाहन केलं. मी शाळेत जाऊ नये म्हणून आईने म्हशी वळायला पाठवलं. म्हशी पाणी बसले की मी शाळेत जायचे, पोरं डबा खायला बसलेले असायचे. अजून माझ्या शाळेत चाफ्याचं झाड आहे, माझा जो डबा नसायचा, मी लांब बसलेली असायची. ज्याच्या जो डबा नसतो त्याला कोणी बोलवत नसतं बाळ. लेकरं चाफ्याच्या झाडाकडून उठून गेले की मी झाडाखाली जायचे आणि चाफ्याच्या फुलात मी खरकटं गोळा करायचे. सांडलेले भाताचे शीतळ, पडलेली भाजी, एखादा जिलेबीचा तुकडा पण मिळायचा रे, लाडूचा भुरका, फुलात वेचून खाल्लं म्हणून जास्त गोड लागलं बाळ. खरकटं वेचून खाणारी मी दुसऱ्यांना अन्न द्यायला शिकले, इसका नाम जिंदगी आहे माझ्या बाळ. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव, प्राचार्य डॉक्टर प्रकाश कदम, प्राध्यापक बी एन जाधव, मुख्याध्यापिका व्ही के जाधव, प्रशासकीय अधिकारी बी बी जाधव, प्राध्यापक ए सी अडसूळ, प्राध्यापक आर एम पांडव, प्राध्यापक एम बी कडू यांची उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.